कराड सिटी आणि कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने आज वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सपासून सुरू झालेली ही दिंडी तहसील ऑफिस आणि दत्तचौक मार्गे दत्तचौक यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे विसर्जित झाली. कोटाचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यात सहभागी झाले होते. 150 विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्षदिंडीत सहभाग घेतला. लायन्स क्लब कराड सिटी आणि कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीनं आज वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सपासून सुरू झालेली ही दिंडी तहसील ऑफिस आणि दत्तचौक मार्गे दत्तचौक यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे विसर्जित झाले. कोटाचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यात सहभागी झाले होते. 150 विद्यार्थ्यांनी यावेळी वृक्षदिंडीत सहभाग घेतला. कोटा ज्युनियर कॉलेजचे चेअरमन आणि लायन्सचे रिजन चेअरमन डॉक्टर लायन महेश खुसपे, रिजन सेक्रेटरी लायन नईम कागदी, लायन्स क्लब कराड सिटीच्या अध्यक्षा लायन सोफिया कागदी, सेक्रेटरी लायन डॉक्टर शर्मिष्ठा गरुड, ट्रेझरर लायन सुनीता पाटील, लायन मैथिली खुसपे, मंजिरी खुसपे, लायन संदीप कोलते, लायन मीना कोलते, लायन दिव्या, लायन राजेश्री खराडे, लायन स्नेहल मावळ, लायन आबा यादव, लायन अजिम कागदी, लायन शंभू यादव हे उपस्थित होते. यावेळी या वृक्षदिंडीचे स्वागत पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवाराच्या वतीने करण्यात आला आणि वाजत गाजत वृक्षदिंडी नेण्यात आली.